अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांचा बेशिस्तपणा आणि शिस्तीचे तीन तेरा टेंट व्यवसायात अवैध प्रकार जोमात तर अधिकारी वर्ग कोमात अशी परिस्थिती परिसरात मिळत आहे वन विभाग एरिकेशन पोलीस प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे चित्र विचित्र दिसून येत असून एकतीस डिसेंबर नवीन वर्षे उत्साही वातावरणात साजरा करत असताना पर्यटकांनी परिसरात नियमांची पायमल्ली आणि एकतीस डिसेंबर नवीन वर्ष उत्साही वातावरणात साजरा करत असताना पर्यटकांनी परिसरात नियमांची पायमल्ली आणि हायदोस मांडला आहे याचा मोठा त्रास गावकरी मंडळींना झाल्याचे येथील बड्या लोकांनी बोलताना सांगितले हा बेशिस्तपणा येणाऱ्या पर्यटकांकडून करण्यात येत असून यास नेमके जबाबदार कोण का मग यात सुव्यवस्था सुस्त झाली आहे हा टेंट व्यवसाय करणाऱ्या नागरिकांकडून शिस्तीचे आणि गैरप्रकार देखील उघडकीस आले आहेत यात अल्पवयीन मुलं मुली फिरण्यास आल्यानंतर या टेंट हाऊसमध्ये मुक्कामी असतात त्यांच्याकडून कुठल्याही कागदपत्रांची रीतसर माहिती घेतली जात नाही सगळे काही नियमबाह्य प्रकार भंडारदारा परिसरात केले जात आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांकडून संरक्षण भिंतीला घातपात करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही यावेळी या टेंट मध्ये दारू पुरुषांसह महिलाही मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करताना दिसून आले मोठ्या पार्ट्या या ठिकाणी एकतीस डिसेंबर निमित्त करण्यात आल्या अशा अवैध पद्धतीच्या वातावरणामुळे संपूर्ण परिसर दूषित झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे या ठिकाणी कळसुबाई हरिश्चंद्र गड रतनगड अभयारण्य परिसर असून यात अनेक प्रकारचे पशुपक्षी वास्तू वास्तव्य करत असतात त्यांच्याही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तर पर्यटक या परिसरात डीजे अशा प्रकारचे धिंगाणा घालण्याची उपकरणे या जंगल परिसरात लावत असतात याकडे सगळेच कानाडोळा करताना या कालावधीत दिसून आले तर टेंट मालकांकडून बोटिंगची सुविधा उपलब्ध करून, करून देण्यात येते मात्र सेफ्टीसाठी या बोटमध्ये लाईट जॅकेटची सुविधा नसून लोक जीव मुठीत धरून बोटिंग करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे प्रतिनिधी ललित मुतडक न्यूज टुडे ट्वेंटी राजूर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी